इंटरेस्टिंग गेम चालू आहेत, आता लेडीजचा गेम चालू आहे. खूप जोरात आणि आता वाजलेले आहे 4. ॲक्च्युली 6 वाजता आमच्या सोसायटीमध्ये खाली दहीहंडीचा प्रोग्राम आहे, पण आता पाऊस थांबायला पाहिजे तरच मजा येईल. दहीहंडी फोडताना पडू दे पाऊस, म्हणजे जी दहीहंडी फोडणार आहेत त्यांना मजा येईल. गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात सगळे? नक्कीच मजेत असाल आणि मजेतच असायला पाहिजे. नवीन दिवसाची नवीन सुरुवात. सो सगळ्यांना दहीहंडीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. सगळ्यांना आजची दहीहंडीचा दिवस खूप मस्त आणि एकदम मजेत जाऊ दे. आय होप तुम्ही पण सगळे एन्जॉय करत असाल आणि आम्ही पण आता एन्जॉय करायला जाणार आहोत. सो आमच्या सोसायटीने खाली दहीहंडी अरेंज केलेला आहे. 6 वाजता प्रोग्राम आहे तो आणि सगळ्यांना इन्व्हिटेशन आहे दहीहंडीचं. परत एकदा खूप मजा, धमाल, मस्ती आणि खूप सारा नाच असं सगळं असणार आहे. आणि आमची सोसायटी प्रत्येक फेस्टिवलमध्ये इनिशिएटिव्ह घेते आणि सगळेजण खूप एक मस्त असं एकत्र येऊन खूप चांगल्या प्रकारे प्रत्येक सण हा साजरा करण्याचा प्रयत्न करतात आणि सोसायटीतली रहिवासीसुद्धा त्यांना खूप चांगला रिस्पॉन्स देतात. सो आजसुद्धा धम्माल, मस्ती आणि असं येणार आहे. सो स्टे ट्यून आणि हा ब्लॉग शेवटपर्यंत बघत राहा, कारण खूप एक इंटरेस्टिंग असा आजचा ब्लॉग होणार आहे आणि कुठेही स्किप करू नका. आणि अजून देखील जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि अशाच तुमचा रिस्पॉन्स कायम राहू दे. मी आणि देवांग रेडी झालेलो आहोत खाली फंक्शनला जायला. मला नाही माहिती की खाली कोण आले की नाही. आत्ता वाजलेले आहेत 5:30. तर देवांगला दुपारपासूनच चळवळ लागलेली आहे. त्याला जसं समजलं की खाली जायचं आहे. आता रेनी सीझन चालू आहे त्यामुळे खाली बिल्डिंगखाली जाता येत नाही गार्डनमध्ये. सो लहान मुलं असतात ती घरामध्ये वैतागतात. सो जसं त्याला मी सांगितलं की आज आपण खाली जाणार आहोत, खाली दहीहंडी फोडणार आहोत, तर तोसुद्धा खूप एक्साइटेड आहे आणि त्याच्यावर नादामध्ये तो दुपारी झोपलासुद्धा नाही आणि सारखं त्याचं चाललं चल चल चल. सो मी आणि देवांग आत्ता रेडी होऊन खाली जातो आहे. सो तुम्हीसुद्धा माझ्यासोबत येत आहे आणि बघूया की आज आमच्या सोसायटीमध्ये कशा प्रकारची धम्माल मस्ती होणार आहे. तर ग्रुपवरती तरी असं आलेलं आहे की लहान मुलांची दहीहंडी असणार आहे आणि लेडीजची सुद्धा ब्लाइंड फोल्डेड जी दहीहंडी फोडली जाते बांबूने किंवा काठीने, सो ती असणार आहे. अजून बघू आपण की त्याच्या व्यतिरिक्त काय करता येते. सो चला. सो इथे आहे देवांग. हाय. हाय. कुठे चाललाय तू? हंडी. जो बापरे, हंडी फोडतो मी. तू फोडणार हंडी? आपण जे बघायची ना खाली. मी हंडी फोडतो. सो तो 4 वाजल्यापासून त्याला जिथपासून मी सांगितलंय ना की आम्ही आपल्याला खाली जायचं आहे हंडीला, सो तिथून तो एक्साइटेड आहे, झोपलाच नाही. ऍक्च्युली त्याला मी 1 वाजता झोपवलेलं पण 2:30 तो उठला. तिथून त्याचं तेच चालू आहे. मी त्याला सांगितलं सो तो झोपतच नव्हता. कधीपासून बोलतो चल चल चल. हो हो हो, कळलं त्यांना. हाय. सो आता आम्ही निघतो. बघू आता कोण कोण येते खाली. मे बी असतीलच, भरपूर जण असतात. आपला गोकुळाष्टमीचा ब्लॉग अपलोड झालेला आहे. जर अजूनसुद्धा बघितला नसेल तर नक्की जाऊन चेकआउट करा आणि जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. तो बघतो कोण कोण येत आहे. सो फर्स्ट टाईम होळीच्या नंतर तरी जेवढे काही फंक्शन झाले ना ते कोणत्याच फंक्शनला आम्ही इथे नव्हतो, कधी गावालाच असतो. आतासुद्धा 15 ऑगस्टचा खूप छान प्रोग्राम होता पण आम्ही गावाला गेलेलो, सॅटर्डेलाच गेलेलो. सो आम्ही आलो 15 ऑगस्टच्या रात्री. जो तुम्ही तर आमच्या कोकणातले ब्लॉग बघितलंच असाल. आणि आता गणपतीसुद्धा असणार आहे सोसायटीमध्ये, तेव्हासुद्धा आम्ही नाही आहे कारण गणपती आमच्या घरीसुद्धा असतो आणि तोसुद्धा गावाला. सो गावची मजा आपल्याला ह्या गणपतीच्या सीझनला बघायला भेटणार आहे आणि तेव्हासुद्धा आम्ही हे फंक्शन मिस करणार. आम्ही चाललेलो आहोत मी आणि देवांग. बाकी अजून कोण पब्लिक आली नाही आहे, फक्त कमिटी मेंबर आहेत ते ह्याचा डीजेचं सेट ऑर्गनाईज करत आहेत. सो आता जॉईन झालेला आहे आणि बघू शकतो कदाचित ऐकायला येत असेल तुम्हाला आवाज. सो बघूया आपण हंडी कुठे लागते ती. सो बघा हंडी
बहुत गर्दी आलेलो, देवांकला गाडी पाहिजे होती आणि खाली सुद्धा अजून कोण आलेले नाही आहे. चलो थोड़ा सा लवकर बोला, फोन फोड़ना है लवकर.
तुम्हाला यांना दही हंडी नाही पडली तरी चालेल. ओके, इकडे वरती मोठा लागलेला त्या बद्दल काढून म्हणतोय. सगळ्या लोक काढायचं माहिती करणार ना, सगळे लोक पहिले काढायचे आणि मग मटकी फोडायचे. जो काढणार परत पडले. Oh,
धमाल वहिनीसाठी जुळ लागताय असं समजा की धमाले साहेब आहेत समोर समोर धमाले साहेब आहेत का लक्ष ठेवा बबडी तिकट लागेल ना बस झालं बाकी लोग अपनी जान बचाए बाकी लोग अपनी जान बचाए बस बस आलेलो कारण देवांगला पाणी प्यायचं होतं नाश्ता केला खाली वडापाव हा स्नॅक्स आयटम होता सो तो खाल्ल्याच्या नंतर त्याला ताण लागली आणि बराच वेळ आम्ही पावणे सहा वाजल्यापासून खाली गेलेलो सो थोडं फ्रेश पण व्हायचं होतं त्याला सो आता परत जातो खाली खूप इंटरेस्टिंग गेम चालू आहेत आता लेडीजचा गेम चालू आहे आता आम्ही परत खाली चाललेलो आहोत आता वाजले आहेत रात्रीचे 8 आता बघू किती वाजेपर्यंत फंक्शन अजून कंटिन्यू होते खूप मस्त मजा येत होती पण देवामुळे वरती यायला लागलं आणि खूप भारी अरेंजमेंट केलेली आहे आणि सगळे खूप मस्त असं एन्जॉय करतात ये टारगेट भेटवा
अरे टाइम का बोल रहा चाल जल्दी नहीं 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 पीछे 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 गया पीछे पीछे गया पीछे हाँ हाँ इधर इधर सीधा जाओ सीधा जल्दी सीधा जाओ सीधा ले 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 सीधा 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 नहीं क्या नहीं नहीं पीछे 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 जाओ पीछे यूटर करो यूटर यूटर अभी यूटर 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 नहीं 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 नहीं
चलो टाइम स्टार्ट हो गया है। और 5 सेकंड बचे, 5 सेकंड। Tap 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 t
पाटणकर साहेब यांनी सगळ्यांनी आपल्याला हंडीसाठी आज मदत केलेली आहे. अत्यंत आभारी आहे. जास्तीत जास्त मदत ही आपल्याला केलेली आहे. सगळ्यांनी पाय आणून सगळ्यांचं स्वागत करा. आणि आज खूप एन्जॉय केलेलं आहे. अशीच हजेरी प्रत्येक प्रोग्रामला लावा. एक दोन मिनिटं आपले रमाचे ट्रॉफी बोलतो. जो प्रत्येकाला अंगामध्ये त्याच्या एकदम वेगवेगळ्याच प्रकारचं वेगळ्याच प्रकारची एनर्जी येते. आता वाजलेलं आहे रात्रीचे 7:09 आणि देवांकला खूप कंटाळा आलेला. कारण ओबियस आहे, संध्याकाळी 5:30 वाजल्यापासून आम्ही खाली होतो. मध्ये तरी आम्ही एकदा पाणी पिण्यासाठी वरती आलो जेव्हा स्नॅक टाईम चालू झालेला. तर आजचा प्रोग्राम खूप मस्त झालेला आहे. खूप मज्जा आलेली आहे आणि तुम्हीसुद्धा एन्जॉय केला असेल मला याची खात्री आहे. आणि सोसायटीने खूप मस्त असा प्रोग्राम अरेंज केला होता. प्रत्येक माणसाने एन्जॉय केलेला आहे आणि आजचा दिवस कोणी विसरणार नाही. आणि आजचा दिवस मी कोणाला विसरू देणार नाही. कारण हा व्हिडिओ जेवढा मी शूट केलेला आहे तेवढा प्रत्येकने प्रत्येक पार्ट मी व्हिडिओ अपलोड करणार आहे. भले तो व्हिडिओ कितीही मोठा होते. मला माहिती आहे की सोसायटीमधला प्रत्येकजण आजचा हा व्हिडिओ बघायला खूप उत्सुक असेल आणि नक्की ते व्हिडिओ बघतील. आणि ही त्यांच्यासाठी मेमरी असणार आहे. कारण एक एक क्षण हे आपण आनंदाने जगायला पाहिजे आणि ते क्षण आज खाली जगले आहेत. लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत ते म्हाताऱ्यांपर्यंत सगळ्यांनी खूप मस्त असा एन्जॉय केलेला आहे. सो मला माहिती आहे की व्हिडिओ खूप मोठा झालेला आहे. कारण मी प्रत्येक मुमेंट कॅच केलेला आहे आणि तीच मजा असते. मी स्वतः पार्टिसिपेट नाही केलं पण मला बघूनसुद्धा खूप मजा आली. देवामुळे मला पार्टिसिपेट करता आलं नाही पण मी खूप मस्त एन्जॉय केलेला आहे आणि मला खूप छान वाटलं आहे. सो आजचा ब्लॉग हा आपण इथेच एंड करूया. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. भेटूया मग अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर.